मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मैत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपली सखी सुनीता आपलं स्वागत करते आहे. मित्रांनो, 1955 सालच्या रामनवमीपासून 1956 सालच्या रामनवमीपर्यंत आठवड्याला एक या क्रमानं गीतरूपानं सांगितलेली रामकथा म्हणजे गीतरामायण. त्या शब्दसुरांच्या वर्षावात तेव्हाचे रसिक तर चिंब झालेले होतेच, पण आपण आजही ती गाणी ऐकताना तेवढेच मोहरून जातो. मुळात महर्षी वाल्मिकींनी 28,000 श्लोकांमधून सांगितलेली रामकथा गदिमांना 52 भागातून मांडायची होती. त्याकरता काही शेलके प्रसंग त्यांनी निवडलेलेही होते. पण मालिकेच्या निम्म्या टप्प्यावर असताना त्यांच्या लक्षात आलं की रामकथा जर नीटपणे रसिकांपर्यंत पोचवायची तर काही प्रसंग टाळता येणार नाहीत, आणि ते प्रसंग घ्यायचे तर 52 भाग पुरायचे नाहीत. मग त्यावर चर्चा मंथन सुरू असतानाच कोणाच्या तरी लक्षात आलं की त्यावर्षी अधिक मास येतोय, त्यामुळे 4 आठवडे जास्तीचे मिळत आहेत. प्रश्न चुटकीसरशी सुटला. गदिमांनी प्रसंगांची निवड करतानाही नाट्यपूर्ण असे शेलके प्रसंग निवडलेले आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर 9 रसांच्या 9 स्वरधुनी गीत रामायणात येतील असा त्यांचा प्रयत्न होता, आणि त्याचा प्रत्यय आपल्याला येतोही. उगा का काळीज माझे उले या गाण्यातून कारुण्यरसाची पेरणी करणारी गदिमांची लेखणी आनंद सांगू किती या गाण्यात आनंदाबरोबरच मुग्ध शृंगाराची पखरण करते. सावळाग रामचंद्रमध्ये वात्सल्यभाव ओथंबलेला आहे. आज मी शापमुक्त झाले या गाण्यातून भक्तिरस पाझरतो. मार ही त्राटिका यामधून रौद्ररस. तर रामाविण राज्यपदी कोण बैसतो या गाण्यातून क्रोध प्रकट झालेला आपल्याला जाणवतो. अशा विविध रसांचा परिपोष करणारी तर ही गाणी आहेतच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यातल्या भावभावना या तुमच्या आमच्या मनातल्या आहेत, मानवी पातळीवरच्या आहेत. का सौमित्री शंकित दृष्टी अभिमंत्रित ती नव्हे तर उष्टी या वदनी तर नित्य नांदतो वेदांचा मधुरिमा असं आर्तपणे विनवणाऱ्या शबरीचा भक्तिभाव म्हणूनच तुमच्या आमच्या अंतःकरणातही उमलतो. उजाड आश्रम उरे काननी कोठे सीता जनकनंदिनी या गाण्यात शोकमग्न विरह विव्वल असा राम आपल्याला भेटतो. तो म्हणतो, घात घटी का पुन्हा पातली सीते सीते सखे मैथिली हाक काय तू नाही ऐकिली येई शिळेच्या बसू आसने. रामाचा हा विलाप ऐकताना आपलं अंतःकरणही द्रवत. निराधार हा भरत पोरका कुठे आसरा आज निपुत्रिके तू मिरवले उनी वैधव्याचा साज पडोन छाया तुझी पापिणी सदनी सिंहासनी मातान तू वैरिणी. अशा धारदार शब्दात आपल्या आईची निर्भत्सना करणारा भरत आपल्याला या गाण्यातून भेटतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपलंच मनोगत तो व्यक्त करतोय. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला गगना माझी देव करांनी करीती करत आला त्यांच्या कानी गजर पोचले मंगल वाद्यांचे आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. हे गाणं ऐकताना आपलं हृदय देखील आनंदानं उचंबळून येतं. त्या अंधाची कंपित वाणी आज गर्जते माझ्या कानी यमदूतांचे शंख होऊनी त्याच्या सममी पुत्र वियोगे तृषार्त सामरणार त्याच्या सम मी पुत्र वियोगे तुषार्त सा मरणार दाटला चोहीकडे अंधार. श्रावण बाळाच्या अंध मात्यापित्यांनी दिलेला शाप भोवल्यावर राजा दशरथानं केलेला विलाप ऐकताना आपल्या डोळ्यासमोरही अंधार पसरतो. माय कैकई ना दोषी तात राजत्याग कानन यात्रा सर्व कर्मजात खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. नियतीचा अटळ खेळ स्वीकारण्यास भरताला सांगणाऱ्या श्रीरामांचे हे शब्द ऐकत असताना भरताप्रमाणेच आपल्या मनातही विषाद दाटायला लागतो.
गीतरामायणातली शूर्पणखेची गाणी तर विलक्षण वेगळी आहेत. तव अधराची लालस कांती पिऊ वाटते मज एकांती, अशा थेट शब्दात अलिंगनाची आस उफाळे तनुमनी अनिवार ही आपली लालसा बोलून दाखवणारी कामोत्सुक शूर्पणखा लक्ष्मणानं नाकारल्यानंतर, त्यानं विद्रूप केल्यानंतर विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, सूड घे त्याचा लंकापती, असा क्रोधयुक्त थैथयाट करते. हर तऱ्हेनं लक्ष्मणाला भुलवू पाहणारी शूर्पणखा लक्ष्मणानं नाकारल्यानंतर सुडानं पेटून उठते आणि आपल्या उरातली सुडाची आग रावणाच्या हृदयातही धगधगावी यासाठी नाना तऱ्हेनं प्रयत्न करते. स्वतःची झालेली विटंबना सांगतानाच त्याला लंकापती असं संबोधून त्याच्या सत्ता सामर्थ्याची जाणीव करून देते, त्याचा संताप जागृत करते. प्रसंगी सीतेचं वर्णन करून स्त्री अभिलाषेची पेरणी देखील त्याच्या मनात करते. आपल्याकडच्या नाना आयुधांचा वापर करत खऱ्या खोट्या अनेक गोष्टी त्याला ऐकवत रावणाला सूड घेण्याकरता ती कशी उद्युक्त करते हे खरोखर या गाण्यातून ऐकण्यासारखं आहे. आज आपण याच गाण्याचा आनंद घेऊया. मित्रांनो, आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित झालेल्या गीतरामायण मालिकेत हे गाणं योगिनी जोगळेकर यांनी गायलेलं आहे, तर ध्वनिमुद्रिकेवर अर्थातच हे गाणं बाबूजींच्या सुधीर फडके यांच्या आवाजात आहे. या दोन्ही गाण्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि वर आय बटनमध्ये दोन्हीकडे शेअर केलेली आहे, तुम्ही तिथे क्लिक करून गाणी ऐकू शकता. किंवा या व्हिडिओच्या शेवटी आम्ही दोन्ही व्हिडिओ शेअर केलेले आहेत, तिथे तुम्ही नुसतं क्लिक केलं तरी तुम्हाला या गाण्यांचा आस्वाद घेता येईल. तेव्हा ती गाणी अवश्य ऐका, पण त्याआधी आपल्या या मैत्र चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसल्यास सबस्क्राईब करा आणि मैत्र परिवारात सामील व्हा. आणखी एक मित्रांनो, 22 तारखेला म्हणजे पुढच्या शनिवारी आपल्या या मैत्र चॅनलला 1 महिना पूर्ण होतो आहे, म्हणजे मासिक वर्धापन दिन आपला साजरा होतो आहे 22 तारखेला. आता बघा, हल्ली हा एक ट्रेंड आहे की बाळ जन्माला आल्यानंतर संपूर्ण वर्षभर त्याचा मासिक वर्धापन दिन साजरा केला जातो, म्हणजे मासिक वाढदिवस साजरा केला जातो. तर आम्हाला वाटलं की मैत्र चॅनल देखील आपलं अपत्यच आहे, तेव्हा त्याचाही मासिक वर्धापन दिन आपण वर्षभर साजरा करूयात आणि आपण सगळे मिळून, कारण आपण सगळेच मैत्र परिवाराचा एक भाग आहोत, तेव्हा आपण सगळे मिळून हा मासिक वर्धापन दिन साजरा करूयात. त्यासाठी एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे, आपल्या हातातल्या स्मार्टफोनवर 30 ते 40 सेकंदाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करा. अर्थात त्यात मैत्र चॅनलविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया असायला हव्यात, हे वेगळ्यानं सांगायला नकोच. तेव्हा आपल्या आणि आपल्या गावाच्या नामोल्लेखासह व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि maitrcreations@gmail.com maitrcreations@gmail.com इथे खाली सुद्धा तुम्हाला आपला ईमेल आय डी दिसतोय, तेव्हा या ईमेल आय डीवर आपला व्हिडिओ पाठवून द्या. साधारणपणे पुढच्या गुरुवारपर्यंत जर व्हिडिओज आम्हाला मिळाले तर एडिटिंगला सोपं जाईल आणि शनिवारी आपण सगळे मिळून आपला हा मासिक वर्धापन दिन साजरा करूयात. तेव्हा अवश्य 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 आपले व्हिडिओज पाठवून द्या. चला तर आता गाण्यांचा आस्वाद घेऊया. नमस्कार.